अतिशय सुंदर भाषण सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1979 रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चट्टोपाध्याय होते तर त्यांचे आईचे नाव वरदा सुंदरी देवी होते. सरोजिनी नायडू यांना 8 बहिणी व भाऊ होते. सरोजिनी नायडू या सर्वात मोठ्या होत्या. वीरेंद्रनाथ उपाध्याय हा त्यांचा भाऊ क्रांतिकारी होता. मॅट्रिक परीक्षा त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी उत्तीर्ण केली होती. सरोजिनी नायडू यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी गणिततज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावे. पण लहानपणापासून सरोजिनी नायडू यांना कविता लिहिण्याचा छंद होता. हैदराबादचे निजाम देखील सरोजिनी नायडू यांच्या कवितेने प्रभावित झाले होते. त्यांनी सरोजिनी नायडू यांना विदेशात अध्यापनासाठी शिष्यवृत्ती दिली होती. क्रांतिकारी कविता लिहून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. भारतीय नाइटिंगल आणि भारताची कोकिळा सरोजिनी नायडू यांना म्हटले जाते. सरोजिनी नायडू यांचा मृत्यू 2 मार्च 1949 झाला. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मी मराठी.